नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे मिशन मराठी आपल्या प्री एज्युकेशन चॅनलवर. मित्र, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल किंवा तुम्ही चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेलवाली घंटीचं बटन देखील दाबून द्या. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला प्रत्येक दिवशी बनवलेला नवा व्हिडिओची इन्फॉर्मेशन अपडेटही भेटत राहील. मित्र हो, आपले व्हिडिओज अकॅडमिक करंट वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी जेवढे फायदेशीर आहेत तेवढेच ते कुठलीही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहेत. कारण मित्रांनो, कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अगदी बेसिक प्रश्न हे विचारले जातात आणि हे सर्व बेसिक नॉलेज या व्हिडिओंमधून तुम्हाला भेटत राहणार आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला नकाशा वाचन कसं करायचं आणि त्याचे महत्त्व काय आहे ते व्यवस्थित समजून सांगणार आहे. पूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ हा पूर्ण बघा. चला तर सुरू करूया. हा बघा मित्रांनो, आपला देश हा भारत देश तुम्हाला दिसतोच आहे. सर्वात पहिले नकाशा वाचनला सुरुवात करण्या अगोदर तिथं एक लिजंड किंवा सूची दिलेली असते, तिचा व्यवस्थित अभ्यास करणं हा गरजेचं असतं. आता बघा, ही काळी डॉट लाईन मला आंतरराष्ट्रीय सीमा दर्शवत आहे, तरी रेड डॉट लाईन मला राज्यसीमा दर्शवत आहे, आणि हा जो चिन्ह मोठा आहे तो मला देशाची राजधानी आहे म्हणून सांगत आहे, तर हा पूर्ण गोल काळा जो आहे तो घटक राज्याची राजधानी आहे असं सांगत आहे. पुढचा जो गोल आहे तो मला संघ राज्य असल्याची माहिती सांगत आहे. त्यांचं कनेक्शन कसं ते तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही बघा काळी लाईन दिसते पाकिस्तान बरोबरची किंवा इकडे बांगलादेश बरोबरची, त्याचबरोबर ही बघा रेड लाईन एका राज्यामधून दुसऱ्या राज्याबरोबरची दिसते तुम्हाला, किंवा हा बघा डॉट हा त्या राज्याची राजधानी दर्शवतो, जशी मध्य प्रदेशची भोपाळ झाली आणि कर्नाटकची बंगळूर झाली. आणि हा जो गोल आहे छोटासा हा संघ राज्याची राजधानी दर्शवतो, हे बघा पोर्ट ब्लेअर. तर आलं तुम्हाला लक्षात लिजंड किंवा सूचीचं किती महत्त्व आहे. मित्र हो, नकाशा आपल्या स्वतःमध्ये एक खूप पॅक इन्फॉर्मेशन घेऊन चालत असतो. फक्त त्याला बोलकं करणं आणि त्याला वाचता येणं हा एक अनुभव प्रॅक्टिसचा एक भाग आहे. ज्यानं तो समजून घेतला त्या विद्यार्थ्याला घोकणपट्टी करण्याची बिलकुल गरज नाही. तर नकाशा वाचन कसं करायचं, सर्वात पहिले मी बघितला हा मला दिसतोय नकाशा जो की माझ्या भारत देशाचा आहे. ओके, क्लिअर आहे बिलकुल. वरती लिहिलेलं आहे बघा भारत, दिशा पण दर्शवलेली असते. वरच्या बाजूला ॲरो असतो ना, हा ॲरो कुठेतरी आहे दिलेला, तो उत्तर दिशा. हा बघा हा हा ॲरो आहे, तिथंही वरची दिशा आहे उत्तर, इकडची दिशा आहे पूर्व, इकडची पश्चिम, इकडची दक्षिण. ओके, तर दिशा पण हा नकाशा दाखवत असतो. तर मग क्लिअर झालं की हा माझा भारताचा नकाशा आहे, कारण नकाशाला नाव दिलेलं असतं प्रत्येक नकाशाला, त्याच्यावरून कळतं की हा कोणाचा नकाशा आहे. तर इथपर्यंत माहिती क्लिअर झाली. मग त्याच्यापुढे नकाशा वाचन करत असताना आपण विचारावे लागतात नकाशाला काही प्रश्न. सर्वात पहिले, ओके बाबा तू भारताचा नकाशा आहे ना, मग मला सांग माझ्या देशात किती राज्य आहेत. मग ते नकाशाशी गप्पा करूया. तर नकाशा आपल्याशी बोलका होतो आणि तो आपल्याला आपल्या प्रश्नांचं उत्तर हा देत असतो. तर कसं, हे बघा जम्मू काश्मीर पहिलं राज्य, हिमाचल दुसरं, पंजाब तिसरं, उत्तराखंड चौथं, हरियाणा पाचवं, राजस्थान सहावं, उत्तर प्रदेश सातवं, गुजरात आठवं, मध्य प्रदेश नववं, महाराष्ट्र दहावं, कर्नाटक अकरावं, गोवा बारावं, तेलंगणा तेरावं, आंध्र प्रदेश चौदावं, केरळ पंधरावं, तमिळनाडू सोळावं, ओडिशा सतरावं, त्याच्यानंतर छत्तीसगड अठरावं, झारखंड एकोणावीसावं, पश्चिम बंगाल विसावं, बिहार एकविसावं. तर अशा प्रकारे 21 राज्य ही झाली. आता राहिली आपली 8 राज्य, ते आहेत आपलं ईशान्येकडील भारतात छोटे छोटे राज्य आहेत, जसं सिक्कीम 22वं, त्रिपुरा 23वं, मिझोराम 24वं, मणिपूर 25वं, अरुणाचल प्रदेश 26वं, मेघालय 28वं व आसाम 29वं. अशा प्रकारे नकाशाने स्वतःच सांगितलं की माझ्यामध्ये एवढे राज्य आहेत, त्यांचं वाचन तुम्ही अशा प्रकारे करू शकतात. तर नकाशा आपल्याला बोलका झाला. पुढचा प्रश्न तुम्ही नकाशाला असं विचारू शकतात का, हे तर ठीक आहे मला आता राज्यांची राजधानी सांग. तर नकाशा तुम्हाला राज्यांची राजधानी देखील सांगेल. ते कसं, हे बघा मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ दिसते,
राजस्थानची राजधानी ही जयपूर दिसते, गुजरातची राजधानी ही गांधीनगर दिसते, महाराष्ट्र राजधानी मुंबई दिसते किंवा उत्तर प्रदेशची राजधानी ही लखनऊ दिसते. अशा प्रकारे नकाशानेच तुम्हाला सांगितलं की हे माझे राज्य आहेत, त्यांच्या ह्या राजधान्या आहेत. पुढचा प्रश्न तुम्ही नकाशाला विचारा, ओके हे तर ठीक आहे, आता मला सांग का आपल्या देशाची बॉर्डर लाईन सिच्युएशन कशी आहे. तर नकाशा सांगेल की माझ्या दक्षिणेला हे समुद्र जास्त करून आहेत अशा प्रकारे, आणि माझ्या उत्तरेला काही देश आहेत ते कसे, तर हे बघा पाकिस्तान, चायना, नेपाळ, भूटान, बांगलादेश, म्यानमार, मालदीव इत्यादी. हा पी ओके. ओके मित्रांनो, तर नकाशाने तुम्हाला सांगितलं की हे देश मला लँडलाईन बॉर्डर शेअर करतात. त्याचबरोबर नकाशा तुम्हाला त्या बॉर्डर्सचे नावं देखील सांगेल, जसं पाकिस्तानबरोबर कोणती लाईन शेअरिंग करतो, तर ही रेड क्लिप लाईन, ती आहे 3,323 किलोमीटरची. अफगाणिस्तानबरोबर म्हणजे पी ओ के जेव्हा न होता आपला होता पी ओ के तेव्हा डुरांट लाईन होती 106 किलोमीटरची. आणि चायनाबरोबर ही बघा मॅकमोन लाईन, ओके, आणि नेपाळबरोबर रॅडॉल्फ लाईन 1,236 किलोमीटरची. आणि ही बघा बांगलादेशबरोबरची लाईन, हिला म्हणतात ऑपरेटिंग झिरो लाईन, 4,096 किलोमीटरची. ओके, अशा प्रकारे नकाशाने तुम्हाला सांगितलं की हे देश आहेत व ते माझ्याबरोबर ह्या लाईन्स शेअर करतात. तर अशा प्रकारे नकाशा वाचनातून तुम्हाला ही बरीच माहिती भेटत असते. त्याचबरोबर पुढचा अतिमहत्त्वाचा प्रश्न नकाशा वाचनमधून तुम्हाला बघायचं आहे की भारताचा अति दक्षिणेकडील पॉईंट कोणता. तर हा कन्याकुमारीचा भाग हा तर आहेच, पण त्याच्याहून जर अति दक्षिणेकडील म्हटला तर हा बघा इंदिरा पॉईंट, हा भारताचा एक्स्ट्रीम दक्षिणेकडचा भाग आहे. त्याचबरोबर श्रीलंका आणि आपल्यामध्ये कोणती समुद्रदुनी आहे, तर ती पालकची समुद्र दुनी आहे. हे आपलं लक्षद्वीप बेट आहेत, त्यांची राजधानी आहे कवरती, आणि आपले अंदमान निकोबार बेट आहेत, त्यांची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर. अशा प्रकारे नकाशाने आपल्याला बरीच माहिती सांगितली आहे. त्याचबरोबर नकाशा सांगतो की अरबी समुद्र हा माझा पश्चिमेला आहे, आणि पूर्वेला बंगालचा उपसागर, दक्षिणेला हिंदी महासागर. अशा प्रकारे नकाशा आपल्याला बरीच माहितीही सांगत असतो, आणि नकाशावरून आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन कळत असते. त्याच्यामुळे तुम्हाला गोकणपट्टी करायची बिलकुल गरज नाही. अशा प्रकारे जर तुम्ही नकाशा वाचत गेले तर मी गॅरंटी देतो तुम्हाला अभ्यास हा अगदी मजेशीर वाटेल व ॲक्युरेसी तुमचीही 100% वाढत जाईल. चला तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढेच. उम्मीद करतो तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, विविध सोशल मीडियापासनं लांब राहाल व अभ्यासाकडे पूर्ण लक्ष केंद्रित कराल. त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रिय मित्रांबरोबर जास्तीत जास्त शेअर कराल, आणि डेली अपडेट इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.